सार्वजनिक ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. यासाठी वाडी शहर शिवसेनेने पोलीस स्टेशन वाडी येथे पोलीस निरीक्षक यांना एका निवेदनाद्वारे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबई ही गुजरात राजस्थान व गैर महाराष्ट्रीयन लोकांच्या भरोशावर चालत आहे, ते जर इथून निघून गेले तर मुंबई नेस्तानाभूत होईल अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. यांचा वाडी शहर शिवसेनेने निषेध केला असून तशी रितसर तक्रार वाडी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. राज्यपालांनी यापूर्वी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वैयक्तिक जीवनावर खेदजनक टिप्पणी करून उभ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला डिवचले होते. संविधानिक पदावर असलेल्या राज्यपालांची खोचक टीका करण्याची सवय मोडत नसल्यामुळे केंद्राने त्यांना परत बोलवावे, अन्यथा शिवसेना महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही याची दखल घेतली जावी अशी नागरिकांची भावना आहे. निवेदन हिंगणा विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र पगारे, सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे, शहर प्रमुख मधुमा मानके पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी शिवम राजे, प्रज्वल अतकरी, दिवानजी रहांगडाले, विलास भोंगळे, कमल तायडे, उमेश महाजन, भोजराज भोंगळे, राघोजी नागलवाडे, रवी अजित इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते. विकीबी न्यूज साठी वाडी येथून विलास मांडेकर यांची रिपोर्ट. राजेंद्रजी पगारे, मधुभाऊ मानके पाटील वाडीचे प्रमुख आणि नंतर माझे पदाधिकारी, काल माननीय राज्यपाल यांनी मुंबईला जे समाजाच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे, विद्यार्थी समाज आणि मारवाडी समाज जर इथून निघून गेला तर महाराष्ट्राची वाताहत होईल, आर्थिक राजधानी मुंबई या नावाखाली नावाजलेली मुंबई ही यांचा सत्यानाश होईल अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट दिलं, वक्तव्य दिलं, ते समाजाला घातक आहे, मराठी माणसाला घातक आहे, महाराष्ट्राला घातक आहे या पद्धतीने. त्यामुळे त्यांच्यावर त्यांचा निषेध करण्याकरता, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याकरता समाजात तेढ निर्माण होते ह्या स्टेटमेंटमुळे, ह्या वक्तव्यामुळे. त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशन वाडीला निवेदन दिलं माननीय पी आय साहेबांसमोर आणि त्यांना सांगितलं की याच्यावर हे निवेदन आमचं वरपर्यंत पोहोचावं. आमचं जे मनोगत आहे इथे आम्ही दिलेलं निवेदन की एस पीपर्यंत गेलं पाहिजे, तुम्ही शासनापर्यंत गेलेलं पाहिजे, त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमा झालेलो आहोत आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई व्हावी अशी आम्ही त्यांची डिमांड केली, मागणी केली. जर हे मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये सडकीवर उतरू, आंदोलन करू, एवढं मात्र त्यांच्याशी बोलणं झालं.